Unacademy. Let's crack it. नमस्कार. आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत आणि त्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे मी. STI पदावरती असताना नेमकं आपल्याला कोणकोणत्या सुखसुविधा मिळतात, पगार किती मिळतो, STI एखादा व्यक्ती असेल तर तो काम काय करतो, चला आता डिटेल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रथमतः सर मी तुम्हाला थँक्यू म्हणेल. आपले 3 सिरीज आणि 3 भाग खूप छान झालेत. येस. चौथ्या भागामध्ये जेव्हा आपण बोलतो तर मला प्रत्येक वेळेला व्यक्ती म्हणत असतात की सर हे आमचं सिलेक्शन झालं, विद्यार्थी म्हणत असतात हे आमचं सिलेक्शन झालं तर आम्हाला असे पर्क्स काय मिळणार आहेत, ओके, आम्हाला याचे फायदे काय काय मिळणार आहेत. बरोबर. तर STI झाल्यानंतर सर म्हणजे जो तुम्हाला पहिला पगार आलेला होता तो किती होता सर? माफ करा मी खूप पर्सनल प्रश्न विचारतोय पण हा मुलांचा खरंच प्रश्न असतो की मला पहिला पगार किती मिळणार आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पर्क्स वगैरे ह्या गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं काय ॲट द म्हणजे या प्रोसेसमधून जात असताना की तुमचं सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे की तुम्हाला पोस्ट मिळणे किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी येत आहे दोन गोष्टी, एक तर ऑब्व्हियस कुठे ना कुठे जॉब स्टॅबिलिटी आणि त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या ते आणि या सगळ्यातून मिळालेलं तुमचं सॅटिस्फॅक्शन, ओके, ते इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग आय डोंट नो की प्रत्येकाचे वेगळे काय एम असतील. सो आणि एक जनरल सॅलरीबद्दल ज्या गोष्टी आपण बोललो तर त्यामध्ये अशी गोष्ट आहे की नंबर ऑफ टाईम 1-2 महिन्याची सॅलरी एकत्र येते, म्हणजे प्रोसेसला वेळ लागतो, ओके. सो एक नियर अबाउट एक ग्रॉस पकडली तर एक 65+70 आसपास तुम्हाला मंथली पेमेंट मिळतं ॲज अ स्टेबल. येस. 1000 म्हणायचं आहे त्यांना, नाहीतर अजून नवीन काहीतरी खाली कमेंट करून सांगाल मला सर 65 रुपयात कसं काय काम करायचं. ओके ओके. जोक्स अपार्ट, ते सर मला कसं आहे ना विद्यार्थ्यांच्या खाली कमेंट्स काय काय येतात ते माहिती असतं, ओके, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला जरा जास्त क्लिअर करून सांगतो बरं का रे. ओके सर, चहा प्लीज. ओके. ते आज आपण हा भाग मुळातच चाय पे चर्चा ठेवला कारण रोजच पैसे रोजच आपण त्या विषयांबद्दल बोलतोय, अभ्यास काय करू काय करू, आज म्हटलं काहीतरी जरा वेगळं करूया, चाय पे चर्चा आणि त्या माध्यमातून नेमकं लाईफ कसं असतं ते जाणून घेतो. सर पहिला तो मी तुम्हाला प्रश्न माफ करा असं कोणाला डायरेक्ट सॅलरी नाही विचारू पण मला मुलांना येत असणारे जे पहिले प्रश्न असतात त्यामधला मी तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारला. सर दुसरा प्रश्न तो म्हणजे की तेवढं खरंच वर्क प्रेशर असतं का, जे की आपल्याला सांगितलं जातं नाही नाही सरकारी काम म्हणजे आम्हाला खूप वर्क प्रेशर असतं असं अँड ऑल, आणि खरंच ते वर्क लाईफ बॅलन्स याच्यामध्ये मॅनेज होतं का? ओके. सो जसं आपण चाय पे चर्चाबद्दल बोललो इट्स म्हणजे सुरुवातच इथून झालेली आहे, म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे आपण बघतो ना की फाउंडिंग कुठून सुरुवात होते, म्हणजे जिथे 4-5 मित्र असतात, ओके, आपल्या कॉलेज लाईफमध्ये आणि मग आपण सगळे चहा वगैरे घेत असतो आणि मग तिथून आपण काहीतरी स्वप्न बघतो की मला काय व्हायचं, प्रत्येकाचं लाईफबद्दलचे एम्स असतात आणि आपण मग सगळ्यांनी मिळून बघितलेलं कुठे ना कुठे एक स्वप्न असतं की आपल्याला सगळ्यांना मिळून ही गोष्ट करायची. सो ह्याच ह्या तुम्ही जसं बोलता की कुठे ना कुठे कॉलेज लाईफमध्ये पण असताना आमचे मित्र होते, आज काही क्लास 1 अधिकारी आहेत, काही स्वतःचे स्टार्टअप बिझनेस चालू आहेत, काही प्रायव्हेटमध्ये आहेत आणि आम्ही सगळ्यांनी त्या त्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये केलेल्या गोष्टी डिसाईड होत्या आणि आज त्या प्रत्येकजण त्या त्या लाईफच्या स्टेजेसला आहेत, सगळे हॅपी आहेत. सो ऑल्सो आय एम मी पण हॅपी आहे. सो बरं वाटतं. ओके. सो तुम्ही क्वेश्चन विचारला की वर्क बॅलेन्स आणि या गोष्टी कशा मॅनेज होतात किंवा गव्हर्नमेंटमध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगेल की बघा आता म्हणजे यातमध्ये नंबर ऑफ टाईम असं म्हणतो ना आपण की प्रशासनामधल्या उणीवा की तुम्ही कुठेतरी दाखला काढायला गेलात आणि मग तिकडे 4-5 तास तुम्हाला कोणी रिस्पॉन्सच दिला नाही, तर ह्या गोष्टी सगळ्या बदलल्यात आता. ओके. आणि तुम्ही सिस्टीममध्ये एंटर होत आहे ना, तर तुम्ही आता ते पार्ट झालात, ओके, प्रशासनाचा पार्ट झालात आणि मग आता इनफॅक्ट मला ज्या गोष्टी जाणवतात की यस वर्क प्रेशर आहे का असं नाही म्हणू शकत मी, म्हणजे प्रेशर असतो ना, येस त्यात काही वाद नाही आहे, परंतु आता ती अशी रोबोट सिस्टीम आहे, प्रॉपर सिस्टीम जी चाललेली आहे की जी लोकांसाठी वर्क करते ॲक्च्युली आणि ती इम्प्लिमेंट होताना दिसते आणि मग आपल्याला पण तेच करायचं होतं ना की आपल्याला लोकांसाठी काम करायचं होतं ॲट द एंड. तुम्हाला कुठेतरी MPSC येण्याचं टार्गेट हेच होतं. दुसरं गोष्ट म्हणजे इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी, ती तर आपण बोललोत फर्स्ट की येस तुम्हाला तुम्ही फॅमिली एस्टॅब्लिश होऊ शकते, प्रॉपरली इकॉनॉमिकली स्टेबल राहू शकता, एवढे तुम्हाला भेटतं आहे गोष्टी, ओके, पेमेंट आहे तुमचं, पण त्या पलीकडे जाऊन जी गोष्ट करायची होती प्रशासनाची होती ती ऑलरेडी चालू आहे. प्रशासनामध्ये भरपूर गोष्टी आता ते टेक्नॉलॉजीचा चांगला पद्धतीने अडॉप्टेशन होते आणि
आता आपण त्यामध्ये पार्ट आहोत तर डेफिनेटली ते आपल्याला काम करावं लागतंय. आता या सगळ्यामध्ये कसं असतं की काही गोष्टीच असतात. आता टाईम बार झाला आहे भरपूर गोष्टींना, टाईम बार इन द सेन्स की एखादा दाखला काढायचा आहे आपल्याला तर तो विदिन वीकमध्येच प्रशासनाकडून त्याच्यावरती तुम्ही अप्लाय केल्यानंतर प्रोसेस होते, आणि जर नाही प्रशासनाकडून जर त्याच्यावरती प्रोसेस नाही झाली तर तो ॲटोमॅटिक ते सबमिट होतं किंवा पुढच्या व्यक्तीला भेटतं. आमच्या संदर्भात म्हणजे मी GST आपलं टॅक्स डिपार्टमेंटला काम करतो आणि इकडे पण तसंच होतं की जे काही व्यापारी असतात आणि त्यांना काय करायचं की रजिस्ट्रेशन घ्यायचं GST आणि मग ते ज्यावेळेस आमच्याकडे अप्लाय करतात तर आम्हाला ते पोर्टलला दिसतं आणि आम्ही त्याच्यावरती विद इन अ वीक जर ॲक्शन नाही घेतली मग असू शकतं ना की त्यांनी दिलेले डॉक्युमेंट चुकीचे असतील किंवा एखादं चुकीचं अपलोड झालेलं असेल, मग त्यांना आपल्याला प्रॉपर रिप्लाय द्यावं लागतं की हे डॉक्युमेंट आहे, ह्या ह्या गोष्टी ह्या तुम्ही अपलोड करा आणि मग अगेन त्या व्हेरीफाय केल्या जातात आणि मग येस किंवा नो. पण जर आपण ती गोष्ट केली नाही विदिन त्या टाईम बाउंडमध्ये किंवा विदिन वीकमध्ये तर ॲटोमॅटिकली ॲक्सेप्ट होतं ते ओके आणि मग अगेन त्या ते प्रॉब्लेम आपल्याला देतात. त्याच्यामुळे मग आता हीच गोष्ट जर आपण त्या वीकमध्ये काम केली नाही आणि तीच जर गोष्ट 2 वीकनी आपल्याला पुन्हा करायला आली आणि त्याला जर आपण जर हे प्रेशर बोलायला लागलो वर्क प्रेशर तर ते जस्टिस नाही होणार, म्हणजे जॉब बरोबर जस्टिस नाही होणार. सो येस वर्क आहे, काम आहे आणि डेफिनेटली चांगलंच काम आहे. इनफॅक्ट मला आवडते ॲज अ STI म्हणून. आणि मला हे म्हणायचं की पर्टिक्युलरली STIबद्दल बोलायचं तर हे STI पहिले तर सेल्स टॅक्स होतं, आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झालं हे ऑफिशियली. पण जेव्हा तुम्ही आता GST डिपार्टमेंटला आहात आणि जेव्हा तुम्हाला कॉल करायचे असतात तिथल्या डीलर लोकांना किंवा काही CA असतात तर तुम्ही जेव्हा कॉल करता आणि ॲज पर आपले महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आल्या आहेत आता की आपण कॉल केल्यावरती हॅलोऐवजी आपलं जय हिंद बोलायचं असतं, सो आपल्याला ते प्रॉपर करावं लागतं कम्युनिकेट की जय हिंद सर मी GST डिपार्टमेंटमधून GST इन्स्पेक्टर बोलतो आहे ओके. सो काय हे म्हणजे हे अनऑफिशियली इनफॅक्ट काय कारण त्यांना हे माहीत नाही आहे म्हणजे टॅक्स इन्स्पेक्टर कारण डिपार्टमेंट वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रोफेशनल टॅक्स वेगळा आहे ओके, आता तर सेल्स टॅक्स नाही आहे, हां GST टॅक्स वेगळा आहे, इतरही टॅक्स वेगळे. त्यांना जर तुम्ही फक्त बोलले STI तर त्या म्हणजे इनफॅक्ट CA कम्युनिटीतले जे लोक आहेत तर त्यांना कळतं की बाबा हे इकडून बोलत आहे, पण तुम्ही एखादा डीलरला कॉल केलात आणि त्याला जर बोललात की मी STI बोलतो तो कोण STI त्याला कळणार पण नाही ओके. सो त्यांना आपल्याला इन म्हणून बोललो की अन याला इनफॉर्मल लँग्वेजमध्ये की GST इन्स्पेक्टर बोलतो आहे असं सांगावं लागतं आणि GST डिपार्टमेंट म्हणजे अगेन अन इनफॉर्मल लँग्वेजमध्ये दोस्त म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सेल्स टॅक्स असं ॲज अ वर्क म्हणून काम करतो. येस दोस्त डिपार्टमेंट ऑफ सेल्स टॅक्स ॲज असं वर्क करावं लागतं आम्हाला, दोस्तप्रमाणे त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागतं. आणि एक काम जर बघितलं जनरल जसं की मी रजिस्ट्रेशनबद्दल बोललो ती एक गोष्ट आहे आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की लोक GST त्यांना एक पर्टिक्युलर डेट नंतर त्यांना GST रिटर्न्स फाईल करावं लागतात. रिटर्न फाईल म्हणजे की बाबा त्यांचा महिन्यात झालेला जो टर्न ओवर आहे त्यांनी ज्या गोष्टी विकल्या आणि त्याच्यावरती त्यांनी तो टॅक्स कलेक्ट केलेला असतो आणि तो गव्हर्नमेंटला त्यांनी सबमिट करायचा असतो ओके. तर ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. मग आता काय होतं यामध्ये की नंबर ऑफ टाईम जो काही व्यापारी आहे तो सपोज त्यांनी टॅक्स भरला नाही ओके आणि मग आपल्याला कळतं पोर्टलवरती की गेली 4-5 महिन्यामधून ह्या व्यक्तीने टॅक्स भरलेला नाही आहे, मग ते काम आपल्याकडे म्हणजे त्याला स्पष्ट भाषेत रिकव्हरीज बोलतात ओके. आणि मग ती रिकव्हरी किती ते गव्हर्नमेंटचे त्या व्यक्तीने जे काही बुडवलेले पैसे आहेत ते रिकव्हर करून घेणे, कारण तो एक शासनाच्या तिजोरीचा पार्ट आहे आणि तो शासनाचा राईट आहे की त्या व्यक्तीने ते जे काही पैसे आहेत जो काही टॅक्स आहे तर तो गव्हर्नमेंट तिजोरीत आणायचा आणि त्याची होलसोल रिस्पॉन्सिबिलिटी इन्स्पेक्टर जे आहे ॲज अ GST इन्स्पेक्टर म्हणून ओके. मग आता यामध्ये रोल कसा आहे की जेव्हा तुम्ही रिकव्हरी करायला जाता म्हणजे आयदर कधी कधी तुम्हाला प्रेझेंटली तिथे फील्डवर जावं लागतं आणि फर्स्ट स्टेप तर कम्युनिकेट म्हणजे तुम्ही फोन त्यांना ईमेल वगैरे करावं लागतात. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून किंवा अगदी कोणताही अधिकारी म्हणून मला असं वाटतं की वी आर रिप्रेझेंटिंग आवर डिपार्टमेंट अँड आवर ॲडमिनिस्ट्रेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. अँड इट्स रिअली मॅटर की तुमची इमेज नाही आहे तिथे तुमच्या प्रशासनाची इमेज आहे. त्या व्यक्तीकडे असं समजूया की त्याला 10,000 रुपये भरायला आलेत आणि तुम्ही त्याला डायरेक्ट विचारलं की अरे बाबा आम्हाला माहीत नाही आम्ही तुझ्यावर ॲक्शन घेऊ असं तसं आम्हाला माहीत नाही आहे, तू काय कर तिकडे तुझं घर विक ओके आणि तू आम्हाला टॅक्स दे. सो या मोमेंटमध्ये काय होतं आहे की वेळ आली तर तो भरेल आहे ना, डझंट मॅटर तो भरेल आहे, पण यामध्ये आपण कुठेतरी प्रशासनाची इमेज कमी करतो आहे का किंवा त्याला आपल्याकडून
त्या व्यक्तीपर्यंत चुकीचा मेसेज जातोय. ओके, म्हणजे कुठे ना कुठे त्याच्या डोक्यात हेच राहील की अरे यार म्हणजे हे जीएसटी वाले किंवा हे चुकीचं आहे, हे आपल्याला प्रेशर काढताय. सो माझं हेच म्हणणं आहे की कोणताही, म्हणजे हे फक्त मी जीएसटी बद्दलच नाही बोलतोय, कोणताही अधिकारी असेल किंवा कोणती, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण एक अधिकारी आहोत, आपल्याकडे सम राईट्स आहेत, बट वी आर रिप्रेझेंटिंग आवर ॲडमिनिस्ट्रेशन. तर सो आपण आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनला जेव्हा रिप्रेझेंट करतो आहे ते प्रॉपर वेने कम्युनिकेट व्हायला हवं. त्याच्या मनामध्ये आपल्या प्रशासनाची जी इमेज आहे ती मेंटेन राहायला हवी ॲज अ गुड, आणि आपण त्यांच्यासाठी आहे, ते आपल्यासाठी नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही अधिकारी असेल हे समजून घ्या की आपण लोकांसाठी आहोत. म्हणजे जे आपण बोलतो की मला हे करायचं हे करायचं, आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल तिथं जाता आणि जर तुम्हाला ही जर म्हणजे रिॲलिटी जो आपण ॲटिट्यूड लाईफबद्दलचा ॲटिट्यूड तुम्हाला एम पी एस सीमध्ये येण्याचं रिअल जेन्युइन हे जर गोष्टी माहीत नसेल ना, मग तुम्ही ते चुकीच्याच पद्धतीने कन्व्हिन्स कराल. म्हणजे तुमच्याकडे राईट आहेत, तुम्ही राईट पण यूज कराल, डझंट मीन ते राईट आहेत, प्रशासनात पैसा येईल, पण जर तुम्ही जर ती इमेज जर चुकीच्या पद्धतीने केली तर मला असं वाटतं कुठे ना कुठे मग याचा अगेन फटका, किंवा जी इमेज आपण प्रशासन आज त्यांची इमेज आहे ओके, ती जर आपल्याच माध्यमातून जर एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर ती चुकीच्या पद्धतीने जात असेल तर मग इट्स रॉंग, जे आपल्याला थांबवायला हवं. येस सर, आता एका महत्त्वाच्या विषयाकडे येतो की ह्याच्यात वर्क लाईफ बॅलन्स. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की ह्याच्यात वर्क लाईफ बॅलन्स होतं का, म्हणजे तेवढा वेळ आपल्याला फॅमिलीला देता येतो का, खरंच तेवढे स्ट्रेस आपल्यावरती असतात का, असं काही आहे का खरं तर? ओके, नाही बघा, आता एक ट्रेस, एक मिनिमम ट्रेस इम्पॉर्टंटच आहे लाईफमध्ये. तो ट्रेस नसताना अभ्यासाला सुरुवात केली असती ना, पास झालो असतो ना, जॉब मिळाला असतो ना, म्हणजे इट्स अ ट्रू फॅक्ट. म्हणजे आपण कोणी बघा ना, म्हणजे अगदी मिलिनियर बिलिनियर असतील तर त्या कंडिशनला जातात, आणि त्यांच्यावरती जर हा ट्रेस नसता की अरे बाबा मला टॉपला थांबायचं आहे, तर त्याने जर तो ट्रेस घेतला नसता तर त्यांनी बेटर परफॉर्मन्स नसता केला. सो अगेन प्रशासनामध्ये तो वर्क, पण तो कसा डिफाईन होतो, तुमच्या रेग्युलर, तुम्ही जर ऑफिसला गेलात आणि तुम्ही तुमचे रेग्युलर कामं जर केली तर तो ट्रेस मिनिमम असतो. मला असं वाटतं की तुम्ही जर रेग्युलर मेंटेन करताय तर डेफिनेटली ट्रेस हा कमी होतो. त्याच्या पलीकडे डेफिनेटली वेळ भेटतो. पर्टिक्युलरली जर जीएसटी डिपार्टमेंट बोललो आपण, तर तुमचं एक 10-5 सारखा जॉब आहे की तुम्हाला मग बाकीच्या वेळेस काही प्रॉब्लेम नसतात. तुम्ही तिथे गेलात, तुम्ही तुमचं ऑफिशियल वर्क केलं आणि गो, म्हणजे गो विथ गुड मेमरीज की आपल्याला आज काम करायचं आहे डेफिनेटली व्यवस्थित, आणि अगेन कम विथ गुड मेमरीज. ओके, आता ते कुठे ना कुठे तुमचं वर्कलोड मॅटर करणार आहे, कुठे ना कुठे तुमचे जे सिनियर ऑफिशियल आहेत ते मॅटर करणार आहेत, बट तरी पण म्हणजे हेच शिकायला हवं की इट्स ओके, जे झालं ते फाईन, आणि आता आपल्याला प्रॉपर सॅटर्डे संडेला सुट्टी आहे. ओके, इतर 5 days a week आहे. मंडे ट्युजडे वेडनेसडे थर्सडे आणि फ्रायडे 5 दिवस काम करायचं, सॅटर्डे संडे ऑफ आहे. बट ते डिपेंड करतं अगेन गव्हर्नमेंट. आता हा गव्हर्नमेंटचा जीआर आहे, अगेन गव्हर्नमेंटला वाटलं की सॅटर्डे कॅन्सल करायचं आहे ते होऊ शकतं. ओके, किंवा आता तर लिटरली कोणतरी मध्यंतरी पुन्हा चर्चा चालू होते की 4 days वीक करायचं आहे. बरोबर, त्या आपल्या हातात नाही आहेत गोष्टी, इट्स अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. ते त्या पद्धतीने करतील, त्यांच्या पद्धतीने हायर पॉलिसी बनवणारे लोक बसले तिकडे, सो ते त्यांचा पार्ट आहेत, ते करतील. पण डेफिनेटली कुठेतरी आपला विचार केला जाईल. ओके, बिकॉज ॲट द ग्राउंड लेवल आपण काम करतो आहे आणि त्यातले सगळे लूपहोल्स किंवा जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहिती आहेत, तर डेफिनेटली गव्हर्नमेंटमध्ये पॉलिसी मेकिंग होताना ह्या ग्राउंड लेवलचा विचार केला जातो. सो ती गोष्ट आहे. आणि मी जसं बोललो की यस, सफिशियंट टाईम भेटतो डेफिनेटली स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, स्वतःला ज्या काही गोष्टी करायच्या त्यासाठी वेळ भेटतो, फॅमिलीसाठी वेळ भेटतो, फेस्टिवल्स वगैरे असतात तेव्हा नंबर ऑफ टाईम सुट्ट्या वगैरे असतात. ओके, सो इट्स ओके, हेल्दी एन्व्हायरमेंट आहे डेफिनेटली, सॅटिस्फॅक्टरी वर्क आहे आणि हॅपी लाईफ जगू शकतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमची मेन्स आहे आता, आणि त्याच्या आधी मी तुमच्याकडनं वेळ मागितला, तुम्ही दिला, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना या 4 भागांमधनं खूप काही चांगलं भेटलेलं असेल. मी सौरभ राजेंद्र सोनवणे, मी एज्युकेटर इन चीफ आहे अनअकॅडमीमध्ये, अनअकॅडमीमध्ये शिकवतो देखील. खाली माझ्या टेलिग्राम चॅनलची, खाली आपल्या अनअकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, माझ्या प्रोफाईलची लिंक आहे, तिला जॉईन करायला विसरू नका. चला भेटूयात आपल्या अनअकॅडमीवरती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.